आई समान वहिनीला भारतीय जनता पार्टीने उभं केलं असं सुप्रिया सुळे म्हणत आहेत. खरोखरच सुनेत्रा पवार तुम्हाला जर आई समान आहेत तर आईच्या विरोधात तुम्ही लढू नका, आईच्या विरोधात तुम्ही फॉर्म भरू नका. फक्त मतदारांना वेड्यात काढायचं, मतदारांच्या बाबतीत तुम्ही सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा आणि काहीतरी बोलायचं. खरोखरच तुम्ही तुमचं आणि सुनेत्रा पवारांचं जर जमत असतं तर बीजेपीने जरी घर फोडलं असतं तर हे घर फुटलं नसतं, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं मतदारांना वेडं बनवण्याचा काहीतरी जो आहे तो प्रयत्न करू नका. खरोखरच सुनेत्रा पवारांना तुम्ही जर वहिनी आणि आई समान मानत असाल तर आई समान वहिनीच्या विरोधात तुम्ही लढू नका. तर तुम्ही जे काही वाक्य बोलताय ते मतदारांना खरं वाटेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.